सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा येथे निशुल्क सेवा बंद केल्याने रुग्णांना मोठा आर्थिक भूर्दंड बसत होता, पण आमदार नितेश राणे यांनी उन्हाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तळमळ लक्षात घेत सभागृहात रुग्णांना पहिल्यासारखे उपचार मिळतील असा शब्द दिला. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार नितेश राणे बोलून नाही तर करून दाखवतात याची प्रचिती सिंधुदुर्गवासियांना आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा येथे गेली कित्येक वर्ष सुरू असलेली निशुल्क सेवा गोवा सरकारने बंद केली होती, त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भूर्दंड बसत होता. या विरोधात जिल्ह्यातून आवाज उठवला गेला पण त्याला यश आलं नाही. अखेरीस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेत रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेत हा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यांनी रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांची होणारी फरफट या सगळ्या गोष्टींची रीतसर व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. तसेच पूर्वीप्रमाणे गोवा येथे सेवा मिळावी अशी मागणी केली. आमदार नितेश राणे यांची तळमळ लक्षात घेत सिंधुदुर्गातील रुग्णांची सेवा बंद केली असली तरी त्यांची यापुढे फरफट होऊ नये, त्यांच्यावर नीट उपचार केले जावेत यासाठी गोवा सरकारला महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी रुपये दिले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नितेश राणे हे पुन्हा एकदा जिल्ह्यातील रुग्णांसाठी देवदूत बनत गेल्या कित्येक दिवसांपासून कितपत पडलेल्या या समस्येवर मार्ग काढला. त्यामुळे इतरांनी फक्त आश्वासन दिलं, मात्र नितेश राणे यांनी करून दाखवलं.